जर शासकीय कार्यालयातील महिला अशा असुरक्षित असतील तर काम करण्यासाठी त्या कशा येणार? दोन दोन महिने त्या कार्यालयामध्ये कामासाठी आल्या नाही. जेव्हा असा प्रकार आणखीन दोन महिलांवर घडला, त्या महिला जिंतूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या असता त्या पोलीस स्टेशन मध्ये एपीआय त्या पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होता आणि तो नशेच्या आहारी गेलेला होता आणि त्यांनी अत्यंत असभ्य वागणूक त्या महिलांना दिली. तो एपीआय पोमनाळकर ह्याच्यावर कडक कारवाई करा अशी मी मागणी करते. त्याचबरोबर तपास ज्या पीआय कडे होता त्या पीआयनी ह्या तपासामध्ये हलगर्जीपणा केला, दिरंगाई केली, त्यामुळे त्या पीआय वर सुद्धा कडक कारवाई करा अशी मी कारवाई करणार का अशी मी अपेक्षा करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मेघनाथ बोर्डीकर यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे. या ठिकाणी आपल्या शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांना त्यांचे जे काही छायाचित्र आहेत त्यांचे चेहरे हे मॉर्फ करून अतिशय अश्लील अशा प्रकारची छायाचित्र तयार करून आणि ती व्हॉट्सअपवर सर्क्युलेट करण्याचा हा सगळा प्रकार या ठिकाणी समोर आलेला आहे. या संदर्भात एक आरोपी अटक असला तरी यामध्ये अजून आरोपी आहेत असा संशय आहे, कारण ज्या प्रकारे मेघनाथ यांनी सांगितलं त्या प्रकारे अद्यापही हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नाही. आणि याच्यामध्ये असं लक्षात येत आहे की हा जो काही ज्या मोबाईलवरनं अशा प्रकारे हे व्हॉट्सअप पुढे जात आहेत त्याचा नंबर मास्किंग केलेला आहे, त्यामुळे हे काही अगदी एमएच्युअर माणसाचं काम नाही आहे. इतका मास्किंग करून अशा प्रकारचं काम हे या ठिकाणी चाललेलं आहे, म्हणून या संदर्भात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेच आहेत. पण माननीय सदस्य मेघनाथांनी ज्या दिवशी हा सगळा विषय झाला रात्री त्यांनी मला फोन केला होता आणि हे जे काही एपे आहे हे ड्युटीवर होते आणि ते योग्य परिस्थितीत त्या ठिकाणी नव्हते. मी तात्काळ त्याची चौकशी ही आदेशित केली होती, त्याचा डिफॉल्ट रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामुळे त्या डिफॉल्ट रिपोर्ट प्रमाणे या एपीआयना आजच निलंबित केलं जाईल आणि चौकशी करून चौकशी पूर्ण केली त्याची आणि ते त्यात दिसत आहे, त्यामुळे त्यांना निलंबित केलं जाईल. पीआय यांनी योग्य प्रकारे याची इन्क्वायरी केलेली दिसत नाही, त्यामुळे त्यांचीही बदली त्या ठिकाणी केली जाईल. आणि अशा प्रकारच्या म्हणजे शासकीय कर्मचारीच जर सुरक्षित राहणार नसतील आणि त्या संदर्भात जर कुठे पोलीस विभागात हलगर्जीपणा होत असेल तर सामान्य माणसाचा विश्वास हा पोलीस विभागावर राहणार नाही, त्यामुळे या संदर्भात स्पेशल इन्क्वायरी जी आहे ही इन्क्वायरी या ठिकाणी केली जाईल.